नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण जीवन जगण्याचे जे तीन मूलभूत आधारस्तंभ आहेत त्यापैकी निद्रा म्हणजे झोप याविषयी बघणार आहोत आणि त्यात विशेषतः दुपारच्या झोपेच्या संदर्भात चर्चा करणार आहोत झोप ही काल स्वभावानुसार रात्री येणं आवश्यक आहे परंतु दुपारी झोप घेणं हे प्रकृतीला अनुसरून नाही मनुष्याला दररोज रात्री किमान सहा ते आठ तास झोप आवश्यक असते या झोपेला नैसर्गिक निद्रा असे म्हणता येईल आणि अशी नैसर्गिक निद्रा मनुष्याला बल सुख आणि आरोग्य यांची प्राप्ती करून देत असते झोप ही शरीराला अत्यावश्यक असणारी गोष्ट असली तरी देखील योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतली तरच त्याचे यथोचित परिणाम आपणास प्राप्त होतात काही व्यक्ती कुठलेही काम नसल्यामुळे किंवा आळसपणामुळे दुपारच्या वेळेला झोप जोब घेत असतात तसेच सुखासीनतेमुळे शरीरास कोणताही व्यायाम होत नाही आणि कोणताही व्यायाम कष्ट इत्यादी नसल्यामुळे दुपारी झोप घेतली असता शरीरात अनेक प्रकारचे व्याधी किंवा लक्षणं उत्पन्न होतात साधारणत दुपारची झोप म्हणजे दिवसाला बारा वाजेपासून तर सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत या वेळेमध्ये घेतलेल्या झोपेलाच दुपारची झोप असे म्हणता येईल अशावेळी झोप घेतली असता शरीरामध्ये कफदोष वाढतो आणि कफदोषाची लक्षणे तसेच आजार निर्माण होऊ शकतात प्रामुख्याने दुपारी कोणी झोप घ्यावी तर ग्रीष्म ऋतू असल्यास दुपारी झोप घ्यायला हरकत नाही म्हणजेच उन्हाळ्यात दुपारी झोप घ्यायला हरकत नाही दुपारी दहा ते वीस मिनटं वामकुक्ष घेण्यास हरकत नाही तसेच रात्री जागरण झाले असल्यास जितका वेळ जागरण झालं आहे त्याच्या निम्मी वेळ दुपारी झोप घ्यायला हरकत नाही उदाहरणार्थ रात्री सहा तास जागरण झाले असेल तर दुपारी तीन तास झोप घेणे आवश्यक असते परंतु दुपारची झोप घेत असताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे त्यात प्रामुख्याने जेवणानंतर किमान तीन तास झोप घेऊ नये म्हणजेच सकाळी नऊ वाजता जर जेवण झालं असेल तर दुपारी बारा नंतरच झोप घ्यावी अन्यथा रात्री जागरण झालं असेल तर अशा व्यक्तींनी किंवा ज्यांची शिफ्ट ड्युटी आहे अशांनी म्हणजेच रात्रपाळी आहे अशांनी रात्रीच्या ड्युटीवरून आल्यानंतर सकाळी पहिल्यांदा झोप घ्यावी आणि त्यानंतर बाकीचे विधी करून आहार घ्यावा म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत जेवणानंतर झोप घेऊ नये लहान बालकं वृद्ध मानसिक आघात झालेले व्याधीने क्षीण झालेले जुनाट आजारांनी त्रस्त व्यक्तींनी दुपारी झोप घ्यायला हरकत नाही परंतु अशी झोप किती काळ घ्यावी याबाबत वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा आणि असे असताना देखील शक्यतो सकाळी घेतलेल्या आहार पचनानंतरच झोप घ्यावी दुपारच्या झोपेमुळे शरीरात एक प्रकारचा आळस निर्माण होत असतो आणि अशा आळसामुळे मनुष्य कोणतेही काम करण्यास उत्साह दाखवत नाही म्हणून दुपारी झोप पूर्णपणे वर्ज्य करणे आवश्यक आहे